हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर जसं की आपल्या सर्वांना माहीत होतं की आज आपली जी स्टेट मेरिट लिस्ट आहे तर ती आज येणार होती. तर आता वाजलेत रात्रीचे 4, तुम्हाला माझ्या फोनच्या टाईममध्ये दिसत असेल. तर आपण चेक करतोय आणि तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो की रात्री 2 वाजता आपली मेरिट लिस्ट आलेली आहे. तर आपण आपलं जे ॲडमिशन पोर्टल आहे 2024-25, तर याच्यावर आपण करतोय क्लिक आणि नेक्स्ट जे इंटरफेस आपल्या समोर ओपन होतो आहे तर तो इंटरफेसमध्ये आपण खाली स्क्रोल करणार आणि आपलं जे BSc नर्सिंगचं पोर्टल आहे तर आपण या BSc नर्सिंगच्या पोर्टलवर करतोय मित्रांनो क्लिक. आणि आता ज्यावेळेस आपण क्लिक करतोय तर तुम्हाला सर्वांना नोटिफिकेशन, यामध्ये पहिले 3च ऑप्शन होते तर आता नोटिफिकेशनमध्ये स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला चौथा ऑप्शन जे की आहे आपलं BSc नर्सिंग प्रोविजनल मेरिट लिस्ट. मित्रांनो परत ऐका, BSc नर्सिंग प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांनी सक्सेसफुली रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ज्या लिस्टची आपण काल दिवसभर वाट बघत होतो तर ती लिस्ट फायनली रात्री 2 वाजता इथे अपडेट झालेली आहे. तर आता आपण ही लिस्ट डाउनलोड करू आणि मी तुम्हाला समजून सांगतो की ह्या लिस्टमध्ये काय काय दिलेलं आहे, किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि किती हार्ड कॉम्पिटिशन या वर्षी BSc नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण लगेच याला डाउनलोड करून घेऊ. आता मी ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे तर आपण इथून याला ओपन करून घेऊ. गुगल ड्राईव्हमध्ये मी PDF ओपन करतोय आणि आपण पहिले सर्वात जातोय शेवटच्या पेजला. 380 पानांची PDF आहे आणि टोटल 15,928 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मित्रांनो किती विद्यार्थी आहेत तुम्ही SML नंबर बघू शकता. SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट आणि टोटल 1 पासून ते 15,228 विद्यार्थ्यांनी सक्सेसफुल रजिस्ट्रेशन केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की 15,928 विद्यार्थ्यांना वाटतंय की माझं ॲडमिशन BSc नर्सिंग या कोर्समध्ये झालेलं पाहिजे किंवा व्हायला पाहिजे. आता तुम्ही बोलाल 15,928 विद्यार्थी आहे तर कॉलेजच्या सीट्स किती आहेत, याच्यावरून तुम्हाला लगेच आयडिया येईल किती जणांचे नंबर्स लागतील आणि 15,000 पैकी किती विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटणार नाही. तर याचं एक सोपं उदाहरण जर सांगायचं झालं विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याकडे आहेत 203 कॉलेज. जसं की आपण इन्फॉर्मेशन ब्रोचर जे आहे तर आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की आपल्याकडे एकूण 203 कॉलेजेस आहेत. आता हे 203 कॉलेजेस कसे आहेत तर ते पण मी तुम्हाला लगेच दाखवू देतो. आपण परत एकदा बॅक येतोय आणि बॅकमध्ये आल्यानंतर इथं जे इन्फॉर्मेशन ब्रोचर होतंय तर ते आता इथं नाही आहे, तर मी ते इन्फॉर्मेशन ब्रोचर तुम्हाला ओपन करून दाखवतो. तर मित्रांनो आपण आता आलो आहे इन्फॉर्मेशन ब्रोचर जे आहे आपलं नर्सिंगचं, तर त्याच्या 29व्या पेज नंबरवर तुम्हाला जर हे इन्फॉर्मेशन ब्रोचर जर लागत असेल तर हे CET सेलवर अवेलेबल होतं पण आता अवेलेबल नाहीये. पण तुम्हाला जर ही PDF जर लागत जर असेल तर ह्या PDFची गुगल ड्राईव्हची लिंक मी आताच्या आपलं जे व्हिडिओ आहे तर याच्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो जेणेकरून तुम्हाला ही लिंक तिथून ॲसेस करता येईल. तर 29 पेज नंबरवर जर आलो तर मित्रांनो इथं आपल्याला आपले जे कॉलेजेस आहेत तर ते कॉलेजेस आपल्याला इथं दिसत आहेत. तर त्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेज किती आहेत तर त्यासाठी 6 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आणि प्रत्येक कॉलेजमध्ये 50 जागा आहे, म्हणजे सरासरी आपल्याकडे 300 सीट आहेत जे की गव्हर्नमेंटचे आहेत. मग तुम्ही समजून घ्या की जे 15,000 विद्यार्थी आहेत तर त्याच्यामध्ये कमीत कमी पहिले 300 ते 400 ते 500 विद्यार्थ्यांपर्यंत जे नंबर्स आहेत कॅटेगरी धरून, तर पहिले 500 विद्यार्थ्यांपर्यंत जर तुमचा रँक जर असेल तर तुमचे चान्सेस आहेत की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल. तर आणि तुम्ही तिथून पुढची जी तुमची प्रोसेस आहे किंवा तुमची जी चॉईस फिलिंग आहे तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर राहिला विषय प्रायव्हेट कॉलेजेसचा, तर प्रायव्हेट कॉलेजेस मित्रांनो आपण बघतोय आणि तुम्ही सीट्स बघू शकता प्रायव्हेट कॉलेजमध्ये. काही ठिकाणी 50 सीट्स आहे, काही ठिकाणी 25 आहेत, 50, 50, 25, 60, 100 असे सीट्स आहेत. आणि आपण खाली स्क्रोल करतोय मित्रांनो आणि तुम्हाला इथे मी कॉलेजची संख्या किती आहे तर हे दाखवण्याचा प्रयत्न याच्यातून करत आहे. तर आपण अजून खाली स्क्रोल करतोय 29व्या पेज पासून, तर आपण आता आलोय 39व्या पेजवर आणि इथं पूर्ण किती आहेत तर पूर्ण 203 कॉलेजेस आहेत. आणि ही इन्फॉर्मेशन ची जी डेट आहे तर ती किती आहे, 31/7 म्हणजे 31 जुलै रोजी जी अपडेट झालेली लिस्ट होती कॉलेजेसची, तर त्यापैकी 203 कॉलेजेस आहेत. आणि आता आपली जी चॉईस फिलिंग चालणार आहे तर ते चॉईस फिलिंग अजून आपली चालते 1 महिना आणि आपले कॅप राऊंड पूर्ण 1 महिना चालतात, तर त्यामध्ये अजून 4-5 याच्यामध्ये कॉलेज ॲड होण्याची शक्यता असते मित्रांनो.
मित्रांनो, आताच आपण कॉलेजची लिस्ट बघितली आणि त्यामधून आपल्याला दिसतंय की आपल्याकडे 203 कॉलेजेस आहेत. काही कॉलेजला 50 सीट्स आहे, काही ठिकाणी 25 आहे, काही ठिकाणी 100 आहे, काही ठिकाणी 60 आहेत. तर मित्रांनो, आपण सरासरी आकडा 50 ते 60 जरी धरला तरी 60 × 200 म्हणजे आपल्याकडे 12,000, आणि आपण 50 जर धरला तर 50 × 200 म्हणजे 10,000, म्हणजे आपल्याकडे सरासरी 10 ते 12,000 दरम्यान सीट्स आहेत. आणि आपल्याकडे 15,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्याची संख्या आपल्याला आपली जी मेरिट लिस्ट आहे तर त्या मेरिट लिस्टमधून आपल्याला समजते. तर आता आपण परत मेरिट लिस्ट ओपन करतोय आणि आता आपण बघतोय की मेरिट लिस्टमध्ये काय काय आहे आणि कुठला कुठला नंबरचा मिनिंग काय काय होतो. तर सर्वात पहिले आपण बघतोय ही जी स्टेट मेरिट लिस्ट आहे, तर याच्या पहिले काय लिहिलं आहे, स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल प्रोविजनल स्टेट मेरिट लिस्ट ऑफ बीएससी नर्सिंग कोर्स, आणि 21/8/2024 रात्री 2 वाजता ही मेरिट लिस्ट आलेली आहे. तर आता आपण बघू की या मेरिट लिस्टमध्ये काय काय आहे आणि तुम्हाला याच्यामधून काय काय चेक करायचं आहे. तर सर्वात पहिलं आहे प्रोविजनल एसएमएल. एसएमएल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट, म्हणजे जितकं पण विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले तर त्यापैकी तुमचा रँक किती आहे, जसं ऑल इंडिया रँक असतो तसं हा स्टेट रँक असतो, ज्यामधून तुम्हाला कळेल. आता फॉर एक्झाम्पल आपण इथे जर नाव तर वाचले, फॉर एक्झाम्पल इथे पहिली फिमेल कॅन्डिडेट तिचं नाव आहे प्रियंका बोलिवार, तर तिचा एसएमएल आहे 1, म्हणजे तिचा जो रँक आहे महाराष्ट्रातून तर इथं पहिला रँक आलेला आहे. त्यानंतर सेकंड आहे सीईटी सेल ऑनलाईन फॉर्म नंबर. तुम्ही जे तुमचा सीईटी सेलचा जो फॉर्मचा नंबर आहे तर हा ऑनलाईन फॉर्म नंबर इथे आहे. ज्यावेळेस तुम्हाला तुमचं सिलेक्शन लेटर येईल, कॅप राऊंड चालू होईल, त्यानंतर सिलेक्शन लेटर येईल, तर सिलेक्शन लेटर डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म नंबर असणं गरजेचं आहे. तर हा सर्वांचा ऑनलाईन फॉर्म जो आपल्या सेकंड कॉलममध्ये दिसतोय. त्यानंतर मित्रांनो, तुमचं आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट. आता भरपूर जण बोलतील की आमच्या इथं स्पेलिंग मिस्टेक झालेले आहे, नावामध्ये मिस्टेक झालेलं आहे, तर याच्यामध्ये घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही मित्रांनो. हे तुमचे फायनल ऍडमिशनचे नावं नाही आहेत, हे जस्ट तुमचं रजिस्ट्रेशन झालंय आणि तुमचे आता फक्त एक लिस्ट आली ऍडमिशन प्रोसेससाठी. यामध्ये जरी तुमचे स्पेलिंग मिस्टेक काही असेल तर घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे, ते तुम्हाला पुढे जाऊन क्लिअर करता येतील. कळले? आतापर्यंत आपण 3 कप्पे बघितले. पहिला कप्पा आहे एसएमएल नंबरचा, दुसरा आहे आपला ऑनलाईन फॉर्म नंबर जो सीईटी सेलचा त्याचा आहे, आणि तिसरा आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट. कळले? त्यानंतर नंतर येते जेंडर. काही मुलांचे जेंडर पण चेंज अल्टरनेट झालेले असेल, जसं की मला आता रात्री 3 वाजता एक कमेंट आली होती की सर फिमेल आणि मेल या जेंडरमध्ये त्या विद्यार्थिनीचा फरक झालेला आहे, म्हणजे थोडं चूक झालेलं आहे. तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही. इनकेस जर तुम्ही फिमेल कॉलेजला जर हे ॲडमिशन टाकणार असाल किंवा फिमेल मेलची जर रिझर्वेशन कॅटेगरी जर त्या ठिकाणी काही इश्यू होण्याची शक्यता आहे, पण काही नाही, अजून आपल्याकडे भरपूर प्रोसिजर आहेत. चॉईस फिलिंग आहे, त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशनचं वगैरे बाकीचे प्रोसिजर आहे, त्यामध्ये तुम्ही ते क्लिअर करून घेऊ शकता. आता इम्पॉर्टंट आहे कॅटेगरी, आणि या कॅटेगरी समोर तुमचा एक नंबर, 2 नंबर, 3 नंबर लिहिलेला आहे. तर भरपूर मुलं याच्यामध्ये कन्फ्युज होतील की सर हा नंबर कुठला आहे. तर मित्रांनो, आता ही जी कॅटेगरीचं आहे, पहिले काय NTB त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 1, म्हणजे NTB कॅटेगरीच्या जितक्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्यामध्ये पहिला नंबर आहे तर तो या मुलीचा आहे जिचं नाव आहे प्रियंका. त्यानंतर EWS 1, OBC 1 असाच आपण रॅन्डमली खाली करतोय. आणि आता आपण आलोय 137 पेज नंबर, तर इथं मोरे रोहन हा नावाचा जो विद्यार्थी आहे तर हा OBC कॅटेगरीमधून, याचा नंबर आहे 1828, म्हणजे की जितक्या पण मुलांनी OBC कॅटेगरीमधून रजिस्ट्रेशन केलेले आहे तर त्या रजिस्ट्रेशनपैकी याचा नंबर 1828 नंबरला येतोय, म्हणजे यालाच आपण कॅटेगरी रँक असंही म्हणू शकतो. आता कॅटेगरी रँकचा उपयोग तुम्हाला कुठे होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमचे ॲडमिशन्स घेताय तर ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला कॅटेगरी रँक असणं खूप गरजेचं आहे, कारण की भरपूर ठिकाणी तुमचे जे कॅटेगरीसाठी जे स्पेशल रिझर्वेशन आहे तर त्या रिझर्वेशन मुलांचे ॲडमिशन होत असतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी रँक असणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर NRI म्हणजे काय, काही जणांना आपण जर पेज नंबर 42 जर बघितलंय तर 1758 SML असणारा हा जो फिमेल कॅन्डिडेट किंवा ही जी फिमेल कॅन्डिडेट आहे तर हिच्या NRIच्या इथे यस लिहिलेलं आहे. तर NRI म्हणजे काय, NRI म्हणजे नॉन रेझिडंट ऑफ इंडिया, म्हणजे जे भारतीय रहिवासी नाहीये, तर अशी एक विद्यार्थिनीने रजिस्ट्रेशन केलेलं आहे. हिचं नाव आहे ईस्टर विल्सन जॉर्ज आणि तिचा SML नंबर आहे 1758. तर हा आहे नेक्स्ट कॉलम ज्याचं नाव असतं NRI म्हणजे नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया.
त्यानंतर नेक्स्ट आहे स्पेसिफाईड रिझर्वेशन. आता जर कोणाला स्पेसिफिक रिझर्वेशन असेल, याच्यामध्ये आपलं पीडब्ल्यूडी फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. पीडब्ल्यूडी म्हणजे काय? पर्सन विथ डिसॅबिलिटी. तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये काहीतरी स्पेसिफिक रिझर्वेशन आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जरी चेक करून बघितलं, तरी पण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला या मुलांसाठी स्पेसिफिक रिझर्वेशन बघायला भेटेल, आणि बाकीच्या कॉलेजमध्ये पण यांच्यासाठी रिझर्वेशन असतं. आणि त्यानंतर आपण शेवटचा कॉलम बघतोय, ते म्हणजे तुमचे बीएससी नर्सिंग सीईटीचे पर्सेंटाइल किती आहेत. तर अशा प्रकारचे ही जी आपली स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेलची जी आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे बीएससी नर्सिंगची, तर ही बीएससी नर्सिंगची प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे. आणि हे सर्व त्याच्यामध्ये कॉलम्स आहेत, आणि एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला या मेरिट लिस्ट मधून समजते आहे. तर मित्रांनो, मला वाटतंय तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल, आणि यापुढची आता प्रोसिजर काय असेल ती पण आपण थोडक्यात लगेच मी तुम्हाला सांगून टाकतो. तर यापुढे काहीच नाही मित्रांनो, आता तुमचं आज तारीख आहे 22, तर 22 तारखेला आज तुमचं सीट मॅट्रिक्स रात्रीपर्यंत येऊन जाईल. आणि सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आपण परत एक त्या सीट मॅट्रिक्सवर व्हिडिओ बनवणार, कुठले कॉलेजेस आहेत, त्यानंतर कुठल्या कॉलेजला किती सीट्स आहेत, रिझर्वेशन कसं आहे, किती टक्के रिझर्वेशन कुठल्या कॅटेगरीसाठी आहे. तर या सर्वावर आपण आपल्या येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा, सविस्तर चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की स्टेट मेरिट लिस्ट आलेली आहे. आता तुम्हाला ही स्टेट मेरिट लिस्ट कशी डाउनलोड करायची आहे हे तुम्हाला समजलेलंच असेल, कारण की आपण व्हिडिओची स्टार्टिंगच तिथून केली होती, जेणेकरून तुम्हाला कळेल. तर तुम्ही सर्वांनी मित्रांनो स्टेट मेरिट लिस्ट डाउनलोड करा, तुमचं नाव याच्यामध्ये शोधा, तुमचा SML नंबर पाठ करून ठेवा, आणि तुमचा कॅटेगरी नंबर पण पाठ करून ठेवा. आणि येणारी जी प्रोसेस असेल, तर ते प्रोसेसचे अपडेट्स वेळोवेळी मी तुम्हाला देत राहील. जसं अर्जंटमध्ये हा रात्री उठून मी व्हिडिओ बनवतोय, तसंच मी तुम्हाला पुढचे व्हिडिओचे अपडेट पण वेळोवेळी एकदम राईट टायमाला देत राहील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांसोबत ज्यांना बीएससी नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे, आणि सर्वांना अपडेट द्या की आपली जी मेरिट लिस्ट आहे तर ती मेरिट लिस्ट आलेली आहे. त्यानंतर आता चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो, कारण की येणारे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील. आणि बेल आयकन पण दाबून जा, म्हणजे तुम्हाला लगेच अपडेट पण भेटेल. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, पालकांपर्यंत शेअर करा, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काही कमेंट जर असेल किंवा काही जर डाऊट्स असतील, तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये विचारायला घाबरू नका, तुम्ही 100% तिथे विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.